शहर में बंद के दौरान भी लोगों का सड़क पर आना जाना जारी था, तो पुलिस का भी तगड़ा बंदोबस्त शहर में दिखाई दिया, जिसका जायजा लिया हमारे संवाददाता क्षितिजा देशमुख ने। आइए डालते एक नजर। अपन कोरोनामुळे जो आपण बघतोय की कोरोनाची संख्या जी आहे, कोरोनाग्रस्तांची संख्या देशामध्ये वाढते आहे, सोबतच शहरात देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर आणि महाराष्ट्रात देखील याची संख्या वाढते आहे। त्या संदर्भात जो आहे आपल्या इथे शटडाऊन केलेलं आहे, तरी पण आपण बघू शकतोय की नागरिक तेवढे अवेअर दिसत नाही। माझ्या मागे तुम्ही सिग्नल बर्डीचा हा सिग्नल आहे, सीता बर्डीचा, आणि बघू शकताय की मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहे ते घरातनं बाहेर पडलेले आहे, कुठेही त्यांच्यामध्ये अवेअरनेस आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। जागोजागी पोलिसांची जरी इथे बंदोबस्त असला तरी मोठ्या संख्येने लोक जे आहे घराच्या बाहेर निघतात आहे। ज्याप्रमाणे काल जनता कर्फ्यू लावलेला होता, ज्याप्रमाणे आपल्याला शांतता शहरात पाहायला मिळाली, कालचा जो अवेअरनेस होता तो आज जनतेमध्ये नसल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। 31 तारखेपर्यंत आपल्याला घराच्या बाहेर निघायचं नाही आहे, ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे सरकारचे आदेश देण्यात आले आहे त्याप्रमाणे, पण तरी देखील लोकांमध्ये अवेअरनेस कमी दिसतो आहे। त्यामुळे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त जरी असला तरी लोकांना अडवून विचारलं जातंय की ती कुठल्या कामासाठी बाहेर निघालेले आहेत, तर लोकांनी कृपया जे आहे शासनाचं आदेशाचं पालन करावं आणि 31 तारखेपर्यंत का होईना घराच्या बाहेर विनाकारण निघू नये, जेणेकरून आपण कोरोनाला जे आहे थांबवू शकू। कॅमेरा पर्सन सुभाष भुटले सोबत मी क्षितिजा देशमुख, INBCN न्यूज नागपूर।